नमस्कार, मैं हूं अली अब्बास। तेज रफ्तार न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की कुछ ताज़ा खबरों पर। वुमन हेल्थ चेकअप कॅम्प घेतला होता वाघनगर मध्ये। आदिवासी तरुणी समाज आहे ना, त्या तिथल्या गरीब महिलांचा आम्ही चेकअप केलं होतं। डॉक्टर मका सरे, उषा शर्मा मॅडम, नंतर लोढा मॅडम यांनी चेकअप केलं। हां, किट डिस्ट्रीब्युशन केलं आहे आणि त्याचे जे प्रायोजक आहे भालचंद्र पाटील, रमेश जाजू आणि डॉक्टर मिट्टम, त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर पण पिण्याच्या पाण्याची सोय केली होती। नुकतंच आम्ही त्या शाळेला भेट दिली आहे आणि डॉक्टर चित्ते यांनी यासाठी मदत केली आहे। उषा मित्तांचा, उषा दीदी यांचा बर्थडे जोरात साजरा झाला आहे आणि त्यांनी आमच्या त्यांच्यातर्फे 350 वृक्षारोप म्हणजे झाडं आहेत सगळ्यांना फ्री दिले आम्हाला आणि एक रोटरी क्लबसाठी त्यांनी पूर्ण आम्हाला एक फेलोशिपचा जेवण दिला त्याविषयी आम्हाला धन्यवाद। हेल्प फॉर हँडिकॅप पीपल, ॲडव्होकेट महेंद्र चौधरी यांनी त्याचे हँडिकॅप पर्सन दिसत आहेत पाटील म्हणून, तर त्यांच्या घरा त्यांची जी सायकल आहे किंवा त्यांचं बाजारात झाड पडलं होतं नुकसान झालं होतं, तर ॲडव्होकेट महेंद्र पाटील यांना 5,000 रुपयाचं त्यांना चेक दिलेला आहे। आम्ही हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये 1 तारखेला मागच्या वर्षी डॉक्टर डे आणि सी ए डे सेलिब्रेशन केलं होतं। जगभरातले नामांकित डॉक्टर आणि सी ए यांना बोलवलं। डॉक्टर सिक्सी तिथे गोवाकडे नगरदर्शन करतायत। नेक्स्ट, नंतर आम्ही गायड्राईट स्कूल बॅग, ही जी उर्दू हायस्कूल आहे शिवाजीनगरला, तिथे आम्ही स्कूल बॅग त्यांना आम्ही डोनेट केल्या। प्लस जे आमचे रोटरी आहे अनिलभाई अग्रवाल यांनी सगळ्या ज्या मुली आहेत त्यांना स्कार्फ गिफ्ट दिले तिथे। आणि आश्रय माझं घर या प्रोजेक्टसाठी डॉक्टर रवी महाजन आणि रेखा महाजन यांनी 31,000 रुपयाचा चेक डोनेट केला। आणि डॉक्टर अनिल अग्रवाल आणि शशी अग्रवाल यांचा पण त्यात सभाव। नंतर रोटीन भगवान उके यांनी 21,000 रुपयाची डोनेशन एज्युकेशन हेल्प फर्स्ट क्लास स्टुडंट जे आहे गरीब त्यांचे ओळखीचे त्यांना आम्ही 21,000 रुपयाची मदत केली आहे। मिनरल वॉटर डिस्ट्रीब्युशन फॉर गर्ल्स अँड न्यूट्रिशन रेडी। ओके, 600 मुलींना आम्ही किट दिलेले आहे आणि हा कार्यक्रम खूप छान झाला होता। स्मोकलेस स्टो डोनेशन, तर आम्ही हे जे स्मोकलेस स्टो आहे त्याच्यामुळे असं होतं की आपण जेव्हा म्हणजे चुरचुरी सरपण जातो तर धूर होत नाही आणि डोळ्याला त्रास होत नाही, तर असे जो 50 स्मोकलेससुद्धा आम्ही गिफ्ट दिलेले आहेत आदिवासी भागामध्ये। तर यात 21,000 रुपये डोनेशन आम्हाला सिद्धांत पाटील सरांनी दिलं होतं। पन्मालाच्या जे खेड्यामध्ये आम्ही ह्या सर्व वाटलेल्या आहेत। मागच्या वर्षीचा सगळ्यात महत्त्वाचा आमचा जो प्रोजेक्ट होता कॅटरॅक्ट सर्जरी, तर आम्ही जवळपास 30 कॅटरॅक्ट सर्जरी केल्या आहेत फ्री आणि एका सर्जरीजवळ 40,000 खर्च येतो आम्ही संपूर्ण फ्री केलेला आहे। आणि त्याचा सगळा खर्च अनिल डी अग्रवाल जे आमचे आहे मेंबर त्यांनी केलेला आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सर किती पण पैसे लागो किती यो आम्ही द्यायला तयार आहे, परंतु आमच्याकडून 31 झाले आहे। नंतर हे आदिवासी जे जंगल आहे पाल, अतिशय दुर्गम जंगल आहे, तिथे गाडऱ्या आणि जांभ्या असे छोटंसं पाडा आहे, तर तिथे आदिवासी शाळा आहे, तर त्या मुलांना कॉम्प्युटर माहीत नव्हतं कॉम्प्युटर म्हणजे काय। तर आमचे ॲडव्होकेट किशोर पाटील यांना आम्ही समस्या मांडली की बाबा गाडऱ्या शाळेत आपल्याला कम्प्युटर काय असेल, तर लगेच आम्हाला होकार दिला, आम्ही शाळेला अद्ययावत कम्प्युटर भेट दिलं, त्याचा हा प्रॉब्लेम।
तसंच गाड्रा स्कूलला आम्ही त्यांचे जे म्हणजे फळ वाटप प्लस काही दप्तर वाटप असं केलेलं आहे तिथं, तिथला फोटो आहे. त्यासाठी 10,000 रुपये खर्च आला. त्यात आर्यन कुलकर्णी, नंतर मनोज पाटील आणि रोटी मेट मेटाऊनी यात खर्च केलेला आहे. जे आमचं इन्स्टॉलेशन झालं होतं त्या दिवशी आम्ही 2 सायकली डोनेशन दिलेले आहे. तर ॲडव्होकेट किशोर पाटील, नंतर मनोज पाटील आणि दिलीप गांधी यांनी हा प्रोजेक्ट घरून आणलेला आहे. त्या मुलींना ट्यूशनसाठी खूप लांब जायला लागायचं पाहिजे, तर त्यांना आम्ही 2 सायकली गिफ्ट दिली. हर घर तिरंगा हा कार्यक्रम केला आम्ही आणि इथे त्या दिवशी सगळ्या लोकांना मी तिरंगा दिला संस्थेतर्फे आमच्या. त्याच्यामध्ये सगळ्यात माझ्या आयुष्यातला हा एक जो आहे प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. साधारण 15 ऑगस्टला तिरंगा आम्ही रॅली काढली होती, त्या दिवशी आम्ही निनिळा वेशभूषा दिला होता. तर मी सावरकरांचा पण शेवटी सावरकरांचा वेश घातला होता मी आणि मी खूप एन्जॉय केला. मला पहिले खूप भीती वाटली होती की बाबा कसं होईल आपल्याकडून, पण तो माझ्या जीवनातला एक असं छान प्रसंग होता. त्या दिवशी आम्ही रॅली काढली होती, त्या तो फोटो आम्ही आहे. त्या रॅलीमध्ये आम्ही बॅग ऑफ हॅपीनेस यांचं डिस्ट्रीब्युशन केलं. त्या खूप पाऊस होता, पण भर पावसामध्ये आम्ही सर्व हे वाटप केलेले आहे. मॅडम त्या मुलीला ते देता येते बॅग ऑफ हॅपीनेस. नेशन बिल्डर अवॉर्ड जे शिक्षक आहेत त्यांना आम्ही त्यांचा सत्कार केला. आम्ही त्यासाठी 10,000 रुपये आपण खर्च केले, रोटी क्लब ऑफ मेट्रॉने खर्च केले आणि नेशन बिल्डर अवॉर्ड दिला. आणि मनोज पाटील यांची जी शाळा होती त्यातल्या शिक्षकांना आम्ही सर्व बोलवलं आहे आणि हा खूप गौरवाचा क्षण होता यांच्यासाठी. त्यानंतर वन डे कराटे कॅम्प आम्ही घेतला होता शाळेमध्ये. मनोज पाटील त्यांचे प्रोजेक्ट चेअरमन होते. रोटरी मिडटाऊन बेंडाळे शाळा जी आहे त्याच्यामध्ये आम्ही घेतला. खूप लोकांना एन्जॉय केला लोकांनी आणि लोक अजून पण त्याचं म्हणतात की यावर्षी पण करा, तर यावर्षी करणार आहे आम्ही. त्यानंतर स्टार्ट युअर लाईफ विथ कॉन्फिडन्स, तर साधारणतः आपण 300 मुलींसाठी हा प्रोजेक्ट घेतला होता. याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं, सक्सेसफुल कसं बनायचं या संबंधी स्पीकर जे आपले पंकज वावरे सर आणि मृणालिनी चित्ते आणि मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केलं. त्यानंतर दिवाळी क्लॉथ डिस्ट्रीब्युशन, आम्ही जे गरीब मुलं आहेत त्या लोकांना आम्ही दिवाळीचा फराळ आणि क्लॉथ डिस्ट्रीब्युशन केलं. ॲडव्होकेट महेंद्रराव चौधरी यांनी जे विडो आहेत जे ॲक्सिडेंटमध्ये ज्यांचे पती वारले अशा लोकांना ते सर्व चेक मिळून देतात, तर त्यांच्यासाठी दिवाळी आम्ही सेलिब्रेशन केलं होतं. त्या विडो आहेत त्यांना आम्ही बोलवलं होतं, 8-10 विडो आल्या होत्या, त्यांना आम्ही सर्व दिवाळीचे गिफ्ट दिले. ॲडव्होकेट महेंद्र चौधरी आणि रोटी कप पिटकावून हा प्रोजेक्ट केला. आमच्या मागच्या वर्षी सगळ्यात मोठा हा प्रोजेक्ट होता की आरोग्य तपासणी, मूत्ररोग तपासणी आणि प्रोस्टेट कॅम्प. डॉक्टर सुरेंद्र सुरवाडे आणि भगवान ओके आणि रोटी कप पिटकावून साधारणतः आम्ही 200 पेशंटचं मोफत तपासणी केली आणि एका पेशंटचं आम्ही पुरी ऑपरेशन केलं. त्या जो 15-20 हजार खर्च आला त्याचे पैसे आमच्या मेंबरने दिले. किशोर पाटील यांचं जे एक गाव आहे मोठं कॅनडाजवळ, तर त्या लोकांना ते मार्गदर्शन करताय आणि त्यांचे जे आपण जे पुढे जे कॅम्प घेणार मेडिकल किंवा आय चेकअप कॅम्प याबद्दल ते माहिती देतात. किशोर पाटील सरांनी जे खेळाडू आहे त्यांना काहीतरी डोनेशन चेक दिलेला आहे. तो सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी यांनी साधारण 15,000 रुपयाचा तो चेक दिलेला आहे डोनेशनचा. बहिणाबाई विद्यालय जळगाव या ठिकाणी आम्ही जे जे शाळेतल्या गरीब मुली आहेत त्यांना मनोज पाटील यांच्या तर्फे दरवर्षी ड्रेस देत होते. या वर्षी तो कार्यक्रम केला, जो 35 मुलांना आम्ही ड्रेस दिले शाळेतल्या, नवीन ड्रेस दिले त्यांचे.
त्यानंतर डॉक्टर कोतकर यांनी जे अंध मुलं आहेत, अंध जे लोक आहेत, त्यांना बाबा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना बाबा पैसे देऊन तर खर्च करायला, परंतु त्यांना आम्ही वस्तू देऊन दिल्या, कटलरी बिटलरी प्रत्येकाला 2-2 हजार रुपयाच्या, की बाबा त्या वस्तू घेतील आणि त्यावर बिझनेस करतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहतील. तर अशा मी 10 लोकांना मदत केली, त्यासाठी डॉक्टर कोतकरांनी आम्हाला मदत केली. त्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे महत्वाचा, मानव सेवा संस्था चोपडा, या शाळेला ही जी संस्था आहे ती मुकमधीर जे किंवा जे रस्त्यावर जे कोण त्याला कोणी सांभाळत नाही त्या लोकांना ही संस्था सांभाळते. त्यांना तिथे आणते, त्यांचं संपूर्ण स्वच्छता करून त्यांना कपडे देते, त्यांना बरं करते, ट्रीटमेंट करते आणि परत त्यांच्या घरी सोडते. तर अशी ही संस्था आहे मानव सेवा संस्था चोपडा. तर या शाळेला आम्ही जवळपास म्हणजे न्यूट्रिशन फूड जेवण किंवा काही त्यांचे जे आहेत पॅकेट्स, तर प्रोजेक्ट चेअरमन त्याचे होते संजय बारी आणि मकासरे सर यांनी हा प्रोजेक्ट केला आहे. नंतर रमेश जाजू यांनी त्या शाळेला जे त्यांचे जे दान दिले ते त्यांना न्यूट्रिशन फूड आणि ताप गिफ्ट दिल्या त्यांना. नंतर आम्ही थंडीच्या दिवसामध्ये जे गरीब आहे संत हे आपला आकाशवाणी जी आहे आपली आकाशवाणीच्या पुढे जो हायवे आहे तिथे झोपडपट्टी आहे, तर ते लोक बिचारे त्यांना कांदळा काही थंडी काही जॅकेट नव्हते काही नव्हतं. ते दिवशी मी असंच गेलो त्या रस्त्याने असे कुकुट बसले होते. माझ्या मनात आलं की बाबा या लोकांना पण ब्लँकेट द्यायला पाहिजे. तर मनात आलं लगेच दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट फायनल केला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही लगेच 50 ब्लँकेट आणि 25 स्वेटर्स वाटले. त्यासाठी रोटरी क्लब मिडटाऊन नंतर परदेशी सर या सगळ्यांनी मदत केली आणि हा कार्यक्रम खूप छान झाला. ज्याला गरज आहे त्याला दिलं तर खूप आनंद होतो. डॉक्टर पूजा दिवाण यांनी आम्हाला हाऊ टू फिट युअर सेल्फ याचं एक प्रायोजित करून दाखवत की तुम्ही घरच्याघरी कसं काय तुम्ही काम करू शकता, योगा करू शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम आले, कंबर दुखी, पाठ दुखी, पोट दुखी काय झालं तर तुम्ही कसे काय व्यायाम करायचे घरगुती त्याबद्दल त्यांनी गायडन्स केलं. नंतर हा जो प्रोजेक्ट आहे 11 जानेवारीला माझा बर्थडे होता तर त्या गोशाळेमध्ये आम्ही हा साजरा केला. तिथे जो गाईने लापशी खाऊ घातली आणि आमचे जे रोटरीचे मेंबर होते असे वृक्षारोपण पण केलं आम्ही. तसे उर्दू शाळेत आम्ही वृक्षारोपण केलं त्याचा फोटो आहे. पुढे बॉक्स क्रिकेट, हा क्रिकेट आमच्या रोटरीमध्ये सगळ्यात आवडता क्षण आहे हा बॉक्स क्रिकेट. त्या बॉक्स क्रिकेटची आमची टीम आहे सगळी, तर आम्ही या वर्षी काही जिंकलो नाही पण मागच्याशी जिंकलो नाही पण या वर्षी नक्की जिंकू. आणि एक नंबर येऊ आणि 2 टीम होणार आमच्या लेडीज टीम आणि जेंट्स टीम. नंतर आम्ही जे बॉक्स क्रिकेट खेळायचो त्यावेळेला जे आमचे प्लेयर होते त्यांना रोज नाश्ता आमच्या अनिल भाई द्यायचे. रोज ते इथे नसताना सुद्धा ते बाहेर होते फॉरेनर होते पण त्यांनी ते बरोबर असतात 15 दिवस त्यांनी आम्हाला निर्णय नाश्ता खाऊ घातला. नंतर आम्ही रोटरी क्लबचं फॉर्मेशन केलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये, तर त्याचा हा फोटो आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीला आम्ही 40 पेशंट आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांना 11 हजाराचं डोनेशन दिलं आहे, तो कार्यक्रम केला आहे. तर या थॅलेशिया पेशंट जे आहे त्यांचं ॲडॉप्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला उषिया शर्मा यांनी 11 हजार दिले, शेखर प्रभू देसाई यांनी पण 11 हजार, रमेशजी जाजू आणि सुनंद देशमुख यांनी पण 11 हजार रुपये यांना डोनेट केलेले आहे. हा जो शो प्रोजेक्ट आहे आता प्रेसिडेंट मनोज पारी याचे हा जो प्रोजेक्ट आहे सीसीटीव्ही डोनेशन, संजय बारी जे आहे आमचे ते त्याच्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये एकदम मास्टर आहे, तर त्यांनी दत्त मंदिर नेहरू नगर या ठिकाणी सीसीटीव्ही भेट दिला त्याचा आहे फोटो आहे. त्याच्यानंतर स्मोकलेस तुला आम्ही किनोदला दिलेले आहे त्या ठिकाणी 10 आम्ही स्मोकलेस तुले वाटले त्याचा हा फोटो आहे. जे आमचे रोटरी मेंबर आहे त्यांचे जे वॉचमन आहे
त्यांना आपण स्मोकलेस चुरा दिलेले आहे. हा आमचा 10 जुलै 2022 ला आमचं इन्स्टॉलेशन झालं. तो फोटो आहे. आम्ही दरवर्षी जन्माष्टमी साजरी करतो. तर मागच्या वर्षी जन्माष्टमी अशी साजरी केली, फॅन्सी ड्रेस स्पर्धा केली होती, त्याने गोपाळकृष्ण बनले सगळे लोक, खूप मजा आली. इथेच कार्यक्रम झाला होतो. त्याच्यानंतर आमची ओसीव्ही फर्स्ट ओसी फर्स्ट असेंब्ली सर फर्स्ट असेंब्ली आयल पार्क इथे झाली होती. डॉक्टर रवी महाजन देखांदळ यांनी खूप सुंदर सोय केली होती आणि हा प्रोजेक्ट खूप छान झाला. ओसीव्ही पण खूप छान झाली. नंतर रंगपंचमी दांडिया नवरात्री नवरात्री उत्सव त्या दिवशी मी बाहेर गावात राहिला होतो. मी नव्हतो म्हणून मला आठवत नाही काय आठवत नाही. परंतु दरवर्षी आमचे शंकरबाई आहे ते दांडिया जोरात साजरा करतात आणि स्वतः जेवण देतात सगळ्या लोकांना. तर यावर्षी मी नक्की राहणार आहे. तेव्हा हे डान्स करताय दरवर्षी कोजावरीचा उत्सव तर खूप छान होतो. तर सगळे आमच्या क्लबचे मेंबर अनिल जी अग्रवाल यांच्या घरी झालेला आहे. खूप डान्स केला, सुंदर कार्यक्रम झाला खूप तोच कार्यक्रम. नंतर फर्स्ट एक 31 डिसेंबर किशोर सूर्यवंशी यांचा बर्थडे असतो, तर त्यावेळी त्यांनी किशोर पटेलच्या कार्यक्रमात साजरा केला आणि त्यावेळी गाण्याची मैफिल बनली होती आणि सुंदर कार्यक्रम झाला. जो जो 11-12 वाजले ते आम्हाला 150 लोक आले होते. खूप चांगला झाला. इथलाच फोटो आहे. आमच्या बरेच प्रोजेक्ट बरेच आहे, अजून फोटो बरेच आहे, परंतु वेळेची कमतरतामुळे मी असं सांगत नाही. एक सांगतो की आमच्या या वर्षी मागच्या वर्षी जवळजवळ 60 प्रोजेक्ट झाले. नंतर बीओडी मीटिंग 12 झाल्या, त्याच्यानंतर स्पीकर मीटिंग 24 झाल्या. म्हणजे वर्षभर आम्ही बिझी होतो, बिलकुल वेळच नव्हता आम्हाला. आणि आम्ही मेंबर लोकांना पण खूप बिझी ठेवलं आणि त्यांना कंपल्सरी आली. आमची आता या वर्षीचा मागच्या वर्षीचा असं झालं आमचं की अटेंडन्स आमचं 60-70% राहायचं दरवर्षी. लोकांनी खूप एन्जॉय केला आणि आम्हाला खूप बरं वाटलं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू राजेंद्रजी. मला सगळ्यांना एक सांगा असं वाटतंय, आत्ताच सगळ्या प्रोजेक्टची माहिती कुलकर्णी सरांनी दिली. मला तर ह्या वर्षात आमच्याकडे दात्यांची संख्या वाढली, कारण यांनी हाक मारायची आणि लोकांनी मदत करायची असं हे समीकरण होतं आणि खऱ्या अर्थाने नमस्कार. मैं हूं अली अब्बास. तेज रफ्तार न्यूज में आपका स्वागत है. आइए नजर डालते हैं आज की कुछ ताज़ा खबरों पर.